तर काँग्रेसमधल्या याच नाराजी नाट्यावर आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत थेट. दीपक, काँग्रेसमधले नाराजी नाट्य आता उघड होत चाललंय. सगळी तिकीटं ही दिल्लीवरून फिक्स झाली आहेत किंवा दिल्लीतून ही नावं पुढे आली आहेत असं कळतंय. मात्र एकंदरीतच अशोक चव्हाण सुद्धा या नाराजी नाट्याबाबत त्यांनी कबुली दिलेली आहे. काय यावर सांगता येईल? अनुपमा, काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी आपल्याला ही आज दिवसभरात नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलेलं आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे हतबल आहेत की ही उमेदवारी जी आहे चंद्रपूरची ती आपल्याला सुद्धा मान्य नाहीये म्हणता येते. त्याचबरोबर मुकुल वासनिक यांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही मुकुल वासनिक यांच्याशी बोला असं हतबलपणे अशोक चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते एका कार्यकर्त्याला दूरध्वनीवरून सांगतायत. त्याच्यामुळे अशोक चव्हाणांचं पक्षात कितपत चालतं हा एक प्रश्न आहेच. त्याचबरोबर तिकीटांचा निर्णय घेताना राज्यातील नेत्यांना विश्वासात घेतलं की नाही हा एक प्रश्न आता काँग्रेसमध्ये समोर आलेला आहे. दुसरीकडे चंद्रपूरचा हा विषय असताना औरंगाबाद मधल्या उमेदवारीवरून आमदार आणि जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत अब्दुल सत्तार त्यांनी नाराजी व्यक्त केलेले ते तर पक्षाला आव्हान देत आहेत आणि स्पष्टपणे आपण या लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवू अशी भाषा करतायत. विजय वडेट्टीवार सुद्धा चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज आहेत. त्यामुळे पक्षामधला हा सगळा गोंधळ जो आहे तो गोंधळ समोर आलेला आणि पक्षासाठी जो भाजपशी लढण्याची भाषा या आज करतोय त्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. त्यामुळे याच्यात करेक्टिव्ह मेजर्स आता पक्षाला काय घेते पक्ष याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. स्वतः अशोक चव्हाण म्हणतात की आपली सुद्धा मनस्थिती नाहीये काम करण्याची, आपणही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहोत अशी भाषा जर प्रदेशाध्यक्ष पदावरचा व्यक्ती करत असेल तर इतर कार्यकर्ते आणि इतर जे पदाधिकारी आहेत त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं अशी आता काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. आणि एकीकडे पक्षातलं वजन त्यामुळे कमी झालंय की काय अशीच एकीकडे खरं तर शंका येते. दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या चर्चेबद्दल.